आज श्री मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटी व श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ शेळगीच्या वतीने उघड्यावर जीवन जगणाऱ्या निराधार लोकांसाठी अन्नाचे फूड पाकिट शहरातील विविध भागातील बेघर लोकांना वाटण्यात आले. सध्या सोलापुरात 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. सर्व व्यवहार बंद आहेत. अशातच उघड्यावर जीवन जगणाऱ्या निराधार बेघर लोकांना जेवण मिळणे कठीण बनले आहे. ही समस्या लोकप्रधान न्यूजने आपल्या न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केले होते. त्याला प्रतिसाद देत शेळगीतील श्री मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटी व श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाने अन्नाचे फूड पाकिट बनवून वाटले आहे. संपूर्ण लॉकडाऊन मध्ये संस्थेच्या वतीने असे सेवा कार्य चालू आहे. यावेळी सागर बिराजदार, सिद्धाराम निंबर्गी, विजय बिराजदार, रेवण लंगडे आदींची उपस्थिती होती. सध्या सोलापूरमध्ये 10 दिवसाचा लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये उघड्यावर जीवन जगणाऱ्या निराधार गरीब गरजू लोकांना अन्नाची सोय व्हावे, ते भूकबळी होऊ नये याकरिता शेळगीतील श्री मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटी व सिद्धेश्वर तरुण मंडळ यांच्या वतीने अन्नाचे फूड पॅकेट करून या निराधार बेघर उघड्यावर जीवन जगणाऱ्या लोकांना आमच्या संस्थेच्या वतीने अन्नाचे फूड पॅकेट वाटप करण्यात येत आहे. लोकप्रिय न्यूज चॅनल लोकप्रधान यांच्या आव्हानास प्रतिसाद शेळगीतील श्री मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटीकडून अन्न वाटप. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.